नागपूर कोराडी वीज प्रकल्पाच्या खासाळा राख तलावाचा बांध फुटलाय. लाखो टन राख वाहून गेली आहे, त्यामुळे प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नदी नाले नळ योजनेवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. नागपूरमधून ही बातमी येते. आहेत कोराडीमधली सरिता कौशिक, आपल्याला याबद्दल अधिकची माहिती देतील. सरिता, नेमकं काय घडलेलं होतं आणि याचा आता प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर किती मोठा फटका बसू शकतो या घटनेचा? अत्यंत दुर्दैवी अशी घटना ही अश्विन म्हणायला पाहिजे. खसाळा गाव आहे कोराडीच्या जवळ आणि या खसाळा गावाचा हा खसाळा हॅशबंडची ही जो बांध आहे तो आपल्याला आता समोर दिसतो आहे. ही जर माझ्या पायाच्या इथं पाहिली तर ही राख आहे सगळी आणि हा राखेचाच अशा पद्धतीचा हा बांध इथं होता. आता इथे मध्ये आपल्याला पाणी दिसतंय वाहताना, मात्र हा सलग बांध होता. एका बाजूला जर इकडे आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की ही समोर आपल्याला जी दिसतंय ते राखेचा असा मोठा थर आहे आणि अशा पद्धतीचा हा ऍशबंड असतो. पुढे तिथं पॉवर प्रोजेक्टचे आपल्याला चिमण्या दिसतात आहेत. तिकडनं येणारी ही जी ऍश आहे ही ऍश इथे डिपॉझिट केल्या जाते आणि या ऍशच्या खाली हे पाणी असतं. मात्र हा बांध एवढ्या मोठ्या पद्धतीनं आता फुटलेला आहे आणि एखाद्या नदीसारखं इथं ती संपूर्ण राख त्या पाण्याबरोबर वाहताना समोर जाते आहे. आपल्याला 20 वर्षाचे झाड तोडून टाकले आहे ते पाणी तुम्हाला दिलं ना, तर मग त्याच्यात काय कारवाई झाली? नाल्यांमध्ये हे मिसळलेलं त्या रोडचे पूर्ण झाड तोडून टाकले. नदी जवळ आहे तिथं सुद्धा जाऊन मग राखेचं पाणी मिसळत आहे. आता बोल प्रदूषणाच्या दृष्टीने अत्यंत मोठी अशी ही घटना म्हटली पाहिजे, कारण याचा परिणाम जो आहे तो नुसता आजचा नाही आहे, मोठा नाही आहे, तर दूरगामी सुद्धा आहे. जर इकडनं वाहून गेली तर ती सगळ्यात पहिले तर आजूबाजूच्या शेतांमध्ये जाऊन तिकडली संपूर्ण जमीन खरडल्या जाईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नदीच खुद्द प्रदूषित होते आणि अशी नदी की जी आजूबाजूच्या 50 गावांना तरी त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं पाणी पाण्याचा उपयोग आहे. नागपूरच्या पिण्याच्या पाणी सुद्धा त्यावर अवलंबून आहे. असंख्य नळ योजना ज्या आहेत तिथं हे खरं तर ही राख जाऊन मिसळल्या जाणार आहे. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना म्हटली पाहिजे. आणि अश्विन, ह्याचा सगळ्यात महत्वाचा भाग की हा बांध जो आपल्याला दिसतो आहे हा फुटणार आहे, हा गळतोय, याला क्रॅक्स पडल्या आहेत, याच्यामध्ये मोठी हानी होऊ शकते. ही एक नाही तर आजूबाजूच्या असंख्य गावाच्या सरपंचांनी सांगितलं, नक्कीच कळवलं, त्याचे पत्र एसडीएम न महाजनकोला लिहिले, मात्र तरी सुद्धा 3 महिने उलटून गेले. पावसाळा येणार होता पण कारवाई झाली नाही, हे अक्षम्य आहे असं म्हटलं पाहिजे. खरं गंभीर आहे परिस्थिती सरिता, आणि अपेक्षा करूया की लवकरात लवकर पावलं टाकण्यात येतील या दृष्टीने. धन्यवाद सरिता या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.